भाजपचे प्रदेश चिटणीस डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज कराड मधील दत्त चौकात भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ निदर्शन केली आहेत. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशी आश्वासन देण्यात आली होती, मात्र ही आश्वासनही पाळण्यात आली नाही असा दावा करत राज्य शासनाच्या निषेधार्थही निदर्शने करत भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. भाजपचा विश्वासघात केलेल्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक केली. मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. प्रत्यक्षात 8,000 रुपये हेक्टरीपेक्षा 1 रुपयाची अधिक मदत करण्यात आलेली नाही आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष पैधनाजी पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र पाटील, विविध गावचे सरपंच उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जी राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या बाबतीमध्ये सरकारनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळावा याच्यासाठी आज हे लक्षणीय उपोषण झालं. प्रशासनाचे आभार मानतो की आपण या आमच्या आंदोलनाची नोंद घेतली आणि आमचं निवेदन स्वीकारलं. आता मी सरकारला विनंती करतो की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याकडून, तरुणांकडून आणि माता भगिनींकडून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या. दिलेला शब्द पाळावा, सरसकट कर्जमाफी कर्जमुक्ती द्यावी आणि त्याबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये ठोस अशी पावलं टाकावी एवढं सांगून परत एकदा तालुक्यामधल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, माता भगिनींचं आज या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.